काढले ते काढले काय बेटा मम्मी चे नाव काढले मम्मी चे नाव काय तिथं बघू कचरा आहे की बाळा कचरा नाही की माय कचरा आहे की राजा झाडून काढू आज तुम्हाला एका स्पेशल जागी आम्ही घेऊन जाणार आहोत आज अतुलच्या मित्राच्या घरी जाणार आहोत आम्ही तर ते या हवाई म्हणजे आम्ही ज्या आयलँडवर आहोत ओहाऊ त्याच आयलँडवर आहेत पण ते नॉर्थ साईडला आहेत तर इथून आम्हाला बराच वेळ लागणार आहे तर चला तर मग रस्त्यामध्ये तुम्हाला पूर्ण बेटाचं दर्शन करू घालू आणि तिथे गेल्यावर पण आम्ही एक प्रायव्हेट पूलमध्ये जाणार आहोत तर ते देखील तुम्हाला दाखवू तर चला निघूया हॅलो फ्रेंड्स आम्ही निघून सध्या आय थिंक 30 मिनिटं झालेली आहेत तर आम्ही सध्या एका हायवेवर आहोत तुम्ही पाहू शकता स्पीड इथे हायवेला मिनिमम ऑलमोस्ट 60 miles per hour म्हणजे 100 kilometers per hour मेंटेन करावी लागते तर सध्या आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते बेटाच्या पश्चिम दिशेला आहे आणि हे जे बेट आहे ओहाऊ बेट त्याच्या पश्चिम भागेला तेवढा पाऊस पडत नाही त्यामुळे तुम्ही इकडचे पर्वत आणि हे सगळं पाहू शकता बघा तुम्हाला तेवढी ग्रीनरी इथे दिसणार नाही कारण पाऊस तेवढा इकडे पडत नाही ज्याप्रमाणे पाऊस पूर्व दिशेला आणि मध्यभागी पडतो तेवढा पाऊस इकडे पडत नाही त्यामुळे इथे थोडंसं ग्रीनरी तेवढी तुम्हाला दिसणार नाही या ठिकाणी पहा हे जे माउंटेन्स आहेत त्या माउंटेन्सवर मोस्टली ड्राय लीव्स तुम्हाला दिसत असतील तर मित्रांनो मागे आपण एका फ्रीवेवर होतो फ्रीवे म्हणजे आपण सुपरफास्ट हायवे जे म्हणतो तर त्याहून आपण इथे हायवे एंड झालेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता फक्त 2 लेन्स आहेत हायवेवर 5 ते 6 लेन्स असतात सुपरफास्ट हायवेवर आणि इथे स्पीड लिमिट पण कमी असते जसं की या ठिकाणी 45 miles per hour आहे जे की ऑलमोस्ट 70 to 80 डाव्या साईडला तुम्हाला थोड्याच वेळात दिसेल की जे नियरशार पाणी तुम्हाला दिसतं आहे ते पश्चिम दिशेचा किनारा आहे पश्चिम बेटाचा किनारा आहे आणि या ठिकाणचं वेदर थोडंसं उष्ण असल्यामुळे इकडे पाऊस पण कमी पडतो आणि तुम्ही बघू शकता की भरपूर ठिकाणी काटेरी झाडे आहेत या ठिकाणी जसे की आपल्या मराठवाड्यात आपल्याला आढळून येतात त्या प्रकारचं वातावरण किंवा त्या प्रकारचं वेदर ह्या भागात तुम्हाला दिसून येईल तुम्ही बघू शकता आपल्या मराठवाड्यात जशी काटेरी झाडे आहेत तशीच झाडे या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील तर हे पाहू शकता काटेरी झाडे आहेत आपल्याकडे खूप आढळतात ही झाडे इथे खूप सारी चाफ्याची झाडं आहेत चाफ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याकडे जास्त करून पांढऱ्या प्रकारचा चाफा जास्त असतो इथं येल्लो कलरमध्ये कलर वेगवेगळ्या कलरचे छटा असलेले चाफा खूप आढळून येतो तर इथलं एक कल्चर आहे की इथले लोक चाफा हे कानाला लावून घेतात तुम्ही ती मोआना मूवी पाहिली असेल ती मूवी इथली बेटावरतीच च्या रिलेटेड ती आहे इथलं जे कल्चर आहे त्याच्यावरती ती मूवी बनवलेली आहे तर इथले लोक सहसा ते फुल कानाला लावून पार्टीला जातात आपण जसा गजरा लावतो ना
त्या प्रकारे इथले लोक ते फूल कानाला लावायला खूप पसंत करतात आणि साक्षीलाही ते फूल कानाला लावायला फार आवडतं. तुम्हाला दाखवते मी एखाद्या वेळेस ती कानाला कशी लावते फूल ते. तर मित्रांनो, आपण आता एका छोट्याशा गावात आलेलो आहोत. बेटावर असं नाही की सगळं काही एकच गाव आहे, असे छोटे छोटे गावं पण तुम्हाला दिसू शकतील. जसं आपण गावामध्ये एंटर झालो तसं स्पीड लिमिट पण कमी झाली. बघा, आता सध्या 35 स्पीड आलेली आहे. आजूबाजूला तुम्हाला घरं दिसतील आणि एका प्रकारे कोकणामध्ये जसे घरं असतील कौलारू टाईप, तशा प्रकारची घरं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. मध्ये जे गाणं आहे नैन खुली की चैन खुली, त्याप्रमाणे इकडे तुम्हाला नानाकुली हायस्कूल दिसत असेल. बघा, या ठिकाणची नावं, बरेचसे नावं आपल्या भाषेशी मिळती जुळती आपल्याला दिसून येतील. जसं जसं आम्ही व्हिडिओ टाकत जाऊ त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची गावाची वेगवेगळ्या लोकेशनची नावं शेअर करत जाऊ. तुम्ही पर्वत पाहत असाल, जसं सह्याद्री उन्हाळ्यामध्ये दिसेल त्या टाईपमध्ये तुम्हाला हा पर्वत दिसत असेल. आणि बाजूला नारळाची झाडं बघा, किती सुंदर दृश्य आहे. आणि डाव्या साईडला आपले समुद्र आहे. आताच म्हटलं होतं की हा भाग शुष्क आहे जिथे पाऊस कमी पडतो, तर हा ॲक्च्युली नॉर्थ वेस्ट मध्ये येतो. आपण नॉर्थ साईडला चाललो आणि वेस्ट साईडला, तर बाजूला तुम्ही बघू शकता एक बीच आहे आणि पाणी, समुद्राचं पाणी, निळशार पाणी आहे. आणि समोर हा पर्वत जो की आपल्या सह्याद्री पर्वतासारखा दिसतोय पण उन्हाळ्यातला सह्याद्री. तुम्हाला आता पूर्ण हा रस्ता जो आहे हा गावातून जाणारा रस्ता आहे, त्यामुळे स्पीड लिमिट ही इथे कमी असते. आणि तुम्हाला एकदम समुद्राच्या बाजूनी आपण घेऊन जाणार आहोत, तर नजारा तुम्ही एन्जॉय करा. हा नजारा तुम्ही बघू शकता, बाजूला समुद्र आणि समोर एकदम ग्रीन आणि थोडासा शुष्क असे माउंटेन्स आणि हे लाटा आणि नारळाची झाडं, एकदम सुंदर असा नजारा आहे. तर मित्रांनो, आपल्याला लहानपणी पडछाया किंवा पर्वतामुळे एका साईडला पर्वताच्या एका साईडला पाऊस पडतो आणि दुसऱ्या साईडला पाऊस काहीच पडत नाही असं आपण बऱ्याचदा शिकलेलो आहोत लहानपणी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते मागचा जो पर्वत आहे तो एकदम निळाशार आहे, त्या ठिकाणी पाऊस भरपूर पडतो. जसं की तुम्ही बघू शकता तो जो पर्वत आहे तर त्या ठिकाणी पाऊस भरपूर पडतो, पण त्या समोरचा पर्वत पहा त्या ठिकाणी एकदम शुष्क असा हा पर्वत आहे, त्या ठिकाणी पाऊस नाही पडत. तर आपण पश्चिम दिशेला आहोत, पश्चिम दिशेच्या पर्वतांच्या इकडच्या साईडला पाऊस भरपूर पडतो पण इकडच्या साईडला पाऊस पडत नाही. ह्या अशा वातावरणात आणि अशा सुंदर अशा नजाऱ्यामध्ये आपण म्हणू शकता की एका ठिकाणी पर्वत आहेत मस्त आणि बाजूला नारळाची झाडं आणि समुद्र, त्या बाजूला लागून हा रोड आहे. त्या रोडवर ड्राईव्ह करण्याची मजा काही औरच आहे. तर बघू शकता हा पर्वत एकदम जवळून.
आल्हाददायक वातावरण आहे, थोडंसं ऊन, थोडंसी सावली आणि थंड वाऱ्याची झुळूक आणि हे पर्वत उजव्या साईडला. अजून एक सांगायचं म्हणजे या ठिकाणी हवाईमध्ये तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नसेल, इथले जे नेटिव लोक आहेत जे ओरिजिनली या ठिकाणी होते त्यांची स्वतःची एक वेगळी लँग्वेज आहे. त्या लँग्वेजमध्ये बऱ्याचशा गोष्टींना वेगवेगळे नाव आहेत, जसं की पर्वताला हे मौका म्हणतात, जसं आपल्याकडे वर्ल्ड कपमध्ये मौका मौका ही ॲडव्हर्टाईज फार फेमस झाली होती, तर ह्या ठिकाणी पर्वताला ते मौका असे म्हणतात. तर हळूहळू जसं जसं आम्ही जास्त एक्सप्लोअर करू तसं जसं वेगवेगळ्या प्लेसेसचे, वेगवेगळ्या ठिकाणचे, वेगवेगळ्या गोष्टींचे नावे हवाईमध्ये काय म्हणतात हे देखील तुम्हाला आम्ही सांगू. मित्रांनो, आता जवळपास आम्हाला ड्राईव्ह करून 45 ते 50 मिनटं होत आहेत, तर आम्ही आमच्या मित्राच्या घराच्या एकदम जवळ आलेलो आहोत. समोर जो पर्वत दिसत आहे त्या पर्वताच्या एकदम मागेच त्याचं घर आहे. आम्ही पाहू शकता हा पर्वत आणि त्याच्या घराच्या मागच्या साईडला जे बॅकयार्ड आहे त्या बॅकयार्डमधून मस्तपैकी समुद्राचा व्ह्यू दिसतो. आम्ही गेल्यानंतर तुम्हाला लगेच दाखवू. तर तुम्ही पाहू शकता बाजूलाच बीच आहे सुंदर, समुद्राचं पाणी, नारळाची झाडे आणि हा पर्वत, हा छान व्ह्यू आहे. काटेरी झाडे आपल्याला मला तर एकदम मराठवाड्याची आठवण करून देतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जास्त लोक नाही आहेत पण बरेच जण टेंट टाकून समुद्रामध्ये पोहत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा सुंदर असा नजारा, समोर एक निळाशार पर्वत आणि बाजूला हा शुष्क असा, म्हणजे ग्रीनरी तेवढी नाही आहे हा पर्वत. तर आता एकदम जवळ आलो आहोत आपण माझ्या मित्राच्या घराच्या. हा नजारा तुम्ही पाहू शकता, एकदम छान असा नजारा. त्या ढगांची लादी पर्वताच्या एकदम उंच टोकावर आलेली आहे.